कंत्राटी परीक्षेच्या भरतीवर जे आहे ते मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरताना दिसत नाही. यापूर्वी तुम्ही तरुणांना घेऊन रस्त्यावर मोठ्या प्रमाणात उतरले होते, अशी सध्या भविष्यातली काही रणनीती आहे का? हो, तीच रणनीती तशीच राहणार आहे. अजून विदर्भामध्ये पोहोचलं नसेल पण आपण बघितलं असेल तर मराठवाड्यामध्ये आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये हे आंदोलन बऱ्यापैकी तीव्र झाले आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी रस्त्यावरती उतरत आहेत. पण ह्याच्या विरोधात एक मोठं आंदोलन वंचित बहुजन आघाडी उभंच करत आहे. नाही, हा जो जी आर आलाय तो एक काळा कायदा आहे असंच आम्ही मानतो. कंत्राटीकरण वरती क्लास 1 to क्लास 4 ऑफिसर्स हे एम्प्लॉय झालेच नाही पाहिजेत. त्यांच्या स्पर्धा परीक्षा होऊन त्यांचं मेरिटोरियस सिलेक्शनच झालं पाहिजे. आणि ह्याच्या विरुद्ध वंचित बहुजन आघाडीने आंदोलन केलंय. मी सुद्धा एका सांगलीमधल्या एका दौऱ्यामध्ये सामील झालेलो, मोर्चामध्ये सामील झालेलो, ज्याच्यामध्ये कंत्राटीकरण विरुद्ध आम्ही आंदोलन केलंय. हे आंदोलन अजून मोठं करणार आहोत आणि महाराष्ट्रभर घेऊन जाणार आहोत. पण ह्याच्यामधल्या दोन गोष्टी आपण समजून घ्या की MPSC UPSC विद्यार्थी आहेत ते आयुष्यभर अभ्यास करतात, एक 5-6 वर्ष तयारी करतात. ते जे एफिशियंटली काम करू शकणार आहेत, ज्या पद्धतीने काम करू शकणार आहेत, त्या पद्धतीने कॉन्ट्रॅक्टवरती काम नाही होत. दुसरं, कॉन्ट्रॅक्ट हा एक करप्शनसाठी मोठं साधन होतं, त्याच्यामुळेच आत्ताच्या सरकारने तो आणलाय. आणि त्याच्याहून महत्त्वाचं, कॉन्ट्रॅक्टमधनं जे स्पर्धा परीक्षेमध्ये पॉझिटिव्ह डिस्क्रिमिनेशन किंवा रिझर्वेशन पॉलिसी पाळली जात होती ती कॉन्ट्रॅक्टकरणमध्ये केली जाणार नाही आहे, म्हणून आम्ही याला विरोध करणार आहोत. माझ्या माहितीप्रमाणे नवनीत राणांना राष्ट्रवादीनी मागच्या निवडणुकीला पाठिंबा दिलेला, वंचितनी नव्हता दिला, भारिपनी नव्हता दिला. आणि ह्यावर्षी वंचित बहुजन आघाडी ही स्वतःच ही निवडणूक लढवणार आहे आणि त्याच्यामुळे पाठिंबा द्यायचा प्रश्नच नाही. नवनीत राणाविरोधात निवडणूक उमेदवार देणार वंचित आघाडी? मागच्या वेळेसही दिला होता, यावेळेस का नाही देणार? आता माझं आवड निवड हे गोष्ट दुय्यम आहे. पहिला प्रश्न सर्वांसमोर राहतो की कामा काय आहेत आणि ती कुठल्या पद्धतीने आम्हाला हाताळता येईल आणि माझ्या मदत बाकीच्यांना कशी होईल, हाच माझा फोकस राहणार आहे. माझी उमेदवारी, माझी लोकसभा, माझी निवडणूक वेळ आहे, त्याला बघून घेऊ.